Avail IIFL Core Loan and win free foreign trip, and also win many attractive prizes. Terms and conditions apply. The government is not serious in reopening of mining belt. The Supreme Court had ordered to give financial aid to the affected mining dependent workers who are facing problems due to pollution or infrastructure. The COVID equipments were brought from mining fund, said Sudip Tamankar. सध्या कोयराज्यान जो प्रामुख्यान मेन जो विषय हा म्हणजे प्रायोरिटीचो जो मायनिंग विषय गेली 4-5 वर्षा ह्या विषयाचेर सबंद गोंयभर सगळ्यांक उत्सुकता लागल्या आनी मायनिंग बेल्टान जे लोक आहा तेंची खंय तरी दिसान दीस परिस्थिती जी आहा जी बिकट जायत वयता. पयर आमी पयले 12 तारखेक विधानसभेन एक क्वेश्चनाचेर चर्चा जाली. सगळ्यांनी डिमांड केलो की मायनिंग जाता तितले बेगीन सुरू करचें. मुख्यमंत्र्यान आश्वासनूय दिलें की 6 महिन्यांनी चालू करता. तर हे 6 महिने गेली 4-5 वर्सां आमी आयकतात 6 महिने. हेचेर टिकाय जाली, कोणी सांगले ते 5 महिने म्हणून. अशा तरेन जे विशय पळय आसा हो खंय तरी आतां टायमपास फकाणां मारलेल्या भाशेन गोंयकारांची हो विशय व्हरपाक लागलेले आहा हे सरकार. ह्या सरकाराक खंय तरी सिरियसनेस म्हणटा पळय ते ह्या विशयाचे उरोंक ना. आनी फक्त मायनिंग बेल्टांतले लोकूय ओगी रावल्या म्हणून तेंचो खंय तरी थट्टा ह्या सरकारान फकाणां चलयल्या हें आमकां दिसून येता. आतां सगळे जाण कितें मायनिंग चालू जावचें आमकांय दिसता चालू जावचें, पुणून ज्या ह्या लोकांचे हक्काचे आहात आयज जे ट्रान्सपोर्टेशन चलता किंवां पयलीं एक्स्ट्रॅक्शन जें जालें तेचेर ह्या हक्काची जी तरतूद केली ह्या लोकांक आनी तेचेर हे सरकार कसो डल्लो मारता त्या संदर्भान आयज हे उघड करपाक ही प्रेस कॉन्फरन्स हांगा एड्रेस करता. सगळ्यान पयलीं सांगपाक सोदता की जेन्ना सुप्रीम कोर्टान गोंयचो मायनिंगेचो विशय जेन्ना चलतालो आनी बाकीच्या देशांचो चलतालो बाकीच्या स्टेटींचो चलताले त्या वेळाचेर सुप्रीम कोर्टान एक ऑब्जर्वेशन केल्लें की मायनिंग एफेक्टेड एरिया ज्यो आसा थंय जे पिडीत लोक आहा जे दुल्लो आनी बाकीच्यो सगळ्यो समस्या आहा त्यो फेस करता तांकां उदीक पावना, बाकीच्यो ज्यो इन्फ्रास्ट्रक्चर आहा तांकां ते बऱ्या पैकी गावना. कित्याक मायनिंग बेल्टान मायनिंग जाल्ले मायनिंग एरिया लीज एरिया आसलेल्या कारणान तेन्ना तेचेर तांकां मदत करपाक लागून सुप्रीम कोर्टान सेंट्रल गोवर्मेंटाक त्या वेळाचेर आदेश दिले की तांकां खंय तरी एक वांटो ह्या मायनिंग ट्रान्सपोर्टेशन जाता किंवां एक्स्ट्रॅक्शन जाता हेजेर सगळो एक ल्हानसो एक वांटो फायनान्शियल हे तयार करचे. केंद्र सरकारान आदेश दिवचे सगळ्या राज्यांक आनी त्या आदेशाचेर त्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचेर केंद्र सरकारान सगळ्या राज्यांक आदेश दिले की एक खंय तरी तुमी ट्रस्ट ओपन करा मायनिंग लोकांक लागून. आनी गोंय राज्यान 2015 5 मे 2015 मायन्स मिनरल डेवलॉपमेंट रेगुलेशन एक्ट 1957 जो आसा MMDR एक्ट त्या एक्टा अंडर एक ट्रस्ट कॉन्स्टिट्यूट जालो आनी त्या ट्रस्टा अंडर गोंय राज्यान नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट मिनरल फावंडेशन आनी साउथ गोवा डिस्ट्रिक्ट मिनरल फावंडेशन हे दोन ट्रस्ट फॉर्म जाले आनी तितून जो मायनिंग एक्टिविटी पळय ज्यो चलता म्हणजे एक्स्ट्रॅक्शन करता ट्रान्सपोर्टेशन म्हणजे लोक कल्याणाक लागून तेजे मायनिंग बेल्टांतले एफेक्टेड लोक आहा तेंच्या कल्याणाक लागून थंयसर जो पयसो साठोवपाचो उपक्रम चालू जालो मायन्स डिपार्टमेंटा मार्फत. आनी 2020 केंद्र सरकाराची ह्या फंडाचेर बऱ्या पैकी जमा जाल्लेले आहा त्या लोकांक गरिबांक लागूनचो फंड जमा जाला हेचेर केंद्र सरकारची वक्र दृश्टी पडली आनी केंद्र सरकारान गोंय राज्याक 28 मार्च 2020 एक पत्र बरयलें. सुशील कुमार म्हणून जो सेक्रेटरी आहा मायन सेक्रेटरी केंद्र सरकाराचो हेणें एक पत्र बरयलें की जी एक स्कीम काडलेली पंतप्रधानान तिचें नांव आसा प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना आतां ही योजनेचें जर नांव आयकात जाल्यार हेका जे पयशे लागता ते प्रधानमंत्री कार्यालयांतल्यान ताका येवपाक जाय. पुणून दुर्दैव आमचें मायनिंग बेल्टांतल्या लोकांचें आनी आमच्या गोंयकारांचें की प्रधानमंत्री
प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना ही चलोवपाक गोंय राज्याक एक पत्र बरयलें 25 मार्चाक की ही जी स्कीम आहा ती ह्या फंडांतल्यान चालू करची म्हणून आनी दिवंक ना म्हणून हे बेश्टे फोटाशे फोडटा इलेक्शनाकूय हे सांगताले 22,000 कोटी दिले आनीक कितें कोटी दिले म्हणून प्रधानमंत्री इतलो गरीब आसा की त्याच्या नांवान जी योजना चालू जाल्या ती ह्या डिस्ट्रिक्ट मिनरल फंडांतल्यान चालू करपाक तेंच्यांनी जे पत्र बरयलें आनी तें पत्र येयल्या उपरांत जे कोवीड आसले त्या काळाचेर गोंय राज्यांत कोवीड महामारी जी आहा ही अत्यंत बिकट परिस्थिती त्या वेळाचेर राज्याची आसली आनी त्या वेळाचेर गोंय राज्या कडेन पयशे नासलेल्या कारणान हांगासर जे हांव आतां सगळें मांडटा हांगासर की गोंय राज्यान कशा तरेन हो फंड पळय आहा तो वापरलो गेलो हांगासर आनी सगळ्यांत पयलीं 15/4/2020 पर्चेस ऑफ 5 रियल टायम मायक्रो PCR सिस्टम एलोंग वीथ 2,000 टेस्टींग किट फ्रॉम मोलबियो डायग्नोसीस हेल्थ डायरेक्टर ऑफ हेल्थ सेंटरान हे पर्चेस केल्या हेचेर 88,48,000 खर्च केले गेले 5/2020 पर्चेस ऑफ बायोसेफ्टी कॅबिनेट फ्रॉम एलिगेटर कॉर्पोरेशन डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्वीस 20,47,300 रुपया खर्च केले 5/2020 पर्चेस ऑफ 2,000 पर्सनल प्रोटेक्टीव इक्विपमेंट म्हणजे PPE किट जे सरकारान खरेदी केले तिचेर 4,59,99,968 रुपया खर्च केले मागीर 23/7/2020 पर्चेस ऑफ 2,000 एबॉट RT-PCR सिस्टम कोवीड टेस्टींग मशीन एबॉट RT-PCR सिस्टम हे सरकार त्या टायमार मोठे फटाशे फोडटाले की आम्ही RT-PCR मशीन घेतलें म्हणून तें मशीन पर्चेस करपाक वायरोलॉजी लॅब जी आहा GMC तितून पर्चेस करपाक 1,59,30,000 जे आहा पळय ते ह्या फंडांतल्यान वापरले गेले मागीर 23/7/2020 पर्चेस ऑफ लॅब कोट्रो मशीन 8 मशिनां पर्चेस केली 98,56,000 मागीर पर्चेस ऑफ 10,000 ट्रू लॅब कोट्रो टेस्ट किट डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसान पर्चेस केले 1,23,20,000 मागीर पर्चेस ऑफ 25 वेंटिलेटर बाय GMC 2,03,84,000 मागीर पर्चेस ऑफ 125 वेंटिलेटर 125 वेंटिलेटर थंय परत 10,19,20,000 पर्चेस ऑफ 28 वेंटिलेटर परत 2,28,30,000 मागीर साउथ गोवा हे सगळे नॉर्थ गोवातल्यान पर्चेस केले मागीर साउथ गोवा जो डिस्ट्रिक्ट फंड आहा तितूंतल्यान 6,000 ट्रू लॅब टेस्ट किट 1,23,20,000 परत पर्चेस ऑफ थर्मल इमेजिनेशन कॅमेरा 47,44,780 रुपया